आपल्या समोर मी आलेलो आहे। महाराष्ट्रातील कष्टकरी जो एसटी महामंडळातील कर्मचारी आहे तो विलीनीकरणाचा लढा लढत आहे। हा लढा मानव अधिकाराचा लढा आहे। हा लढा संविधानिक हक्काचा लढा आहे। अशा या लढ्याला आपण सर्वजण छत्रपती शिवाजींचे मावळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं, महात्मा ज्योतिबा फुलेंचे वारसदार, माँ सावित्रीबाई, माँ भीमाई, माँ रमाईच्या मुली मुलांनो आणि कष्टकऱ्यांनो, विलीनीकरणाच्या या लढ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जाहीर अभिनंदन। मित्र हो, आजची ही पत्रकार परिषद शरद पवार यांनी काल 2 दिवसापासून ज्या प्रकारे कष्टकऱ्यांना तोडण्यासाठीचा प्रयत्न, वाटण्यासाठीचा प्रयत्न, भांडण लावण्यासाठीचा प्रयत्न, माणसं पळवून नेण्याचा प्रयत्न, देवाणघेवाणीचा प्रयत्न, हे सगळं करून हा कष्टकरी तुटला नाही, कणखर मानेनं उभा आहे, कणखर दाव्यानं उभा आहे। अशा कष्टकऱ्यांच्या प्रती ही पत्रकार परिषद अशी ही पहिली पत्रकार परिषद कष्टकऱ्यांच्या प्रती विश्वास दाखवणारी, विलीनीकरणाचा लढा रोखठोकपणे, संजय राऊतांच्या भाषेमध्ये संजय राऊत आता फक्त शिवसेनेसाठी रोखठोक आहेत, बाकी सब कामचे नाही आहे। तर पत्रकार संजय राऊत, मी का तुम्हाला असं बोलत आहे, अरे कार्यकर्ता नंतर असते रे। संजय राऊत तुम्ही आमचे मित्र आहात, आंबेडकर विद्यालयाचे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात, तुम्ही एकदा तरी रोखठोक मधून या कष्टकऱ्यांच्या प्रति लिहिलं का? हे लज्जास्पद आहे माझ्या दृष्टीनं, कारण आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी हे कायम तटस्थ असतात, ती तटस्थता तुमच्यामध्ये नाही। अशा संजय राऊतांना आठवण करत या पत्रकार परिषदेची सुरुवात करताना, आज ही पत्रकार परिषद आणि आज हा कष्टकऱ्यांचा दिवस मी 3 महान मातांच्या नावे देत आहे आणि त्या 3 महान मातांचा जय जयकार आणि घोष व्हावा। एक आहे माँ जिजाऊ, माँ जिजाऊंचा विजय असो, माँ जिजाऊंचा विजय असो, माँ जिजाऊंचा विजय असो, माँ जिजाऊंचा विजय असो, माँ सावित्री आई फुलेंचा 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 विजय असो, आणि त्या सोबतच माँ रमाईंचा विजय असो, माँ रमाईंचा विजय असो, माँ रमाईंचा विजय असो। या 3 मातांच्या नावे आज कष्टकऱ्यांच्या लढाईचा आज दिवस आम्ही सांगत आहोत। पत्रकार मित्रांनो, तुम्ही ब्रेकिंग न्यूज दाखवून झालेला आहे। आता थोड्या वेळापूर्वी 11 वाजता एक पत्रकार परिषद झाली, ती पत्रकार परिषद पोलिसांच्या घराड्यात झाली, बरोबर आहे का? आवाज येत नाही। आमचे 2 आमदार गोपीचंद फडळकर आणि सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषद पोलिसांच्या घराड्यात झाली, हे खरं आहे का? म्हणजेच परब आणि अजित पवार यांनी पोलिसांच्या घराड्यात राहावं लागत आहे अशी अवस्था माझ्या छोटा भाऊ फडळकरची करून ठेवली, हे आता त्यांना विचार करायला भाग पाडला असेल असं मी समजतो। मित्र हो, आज या पत्रकार परिषदेची सुरुवात करताना मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत। पत्रकार मित्रांनो, पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना एसटी महामंडळाचा कष्टकरी, पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना एसटी महामंडळाचा कष्टकरी कर्मचारी या आंदोलनातून आझाद करत आहे, या आंदोलनातून आझाद करत आहे।
या आंदोलनातून आजाद करत आहे. मान्य असेल तर टाळ्या वाजवा, हात वर करा. मान्य असेल तर हात वर करा. परत एकदा पत्रकारांसाठी मी रिपीट करत आहे, आयुष्यमान पडळकर माननीय आमदार, आयुष्यमान वयोवृद्ध आमदार सदाभाऊ खोत यांना महामंडळातील कष्टकरी महाराष्ट्रातला या आंदोलनामधून जे आझाद मैदानामध्ये काही दिवस सिंपथायझर म्हणून ते बसले होते, त्यांनी एकट्यांनी पुकारलेला हा लढा नव्हता. त्यांना हे कष्टकरी आझाद करत आहेत, त्यांना हे कष्टकरी आझाद करत आहेत, त्यांना हे कष्टकरी आझाद करत आहेत. एक दुसरी गोष्ट या पत्रकार परिषदेतून आम्ही सांगत आहोत, ही लोक चळवळ आहे, हे भारत जोडो मिशन आहे. 70 वर्षाच्या नंतर ज्या प्रकारे दत्ता सामंतांच्या हत्येनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री होते, त्यानंतर आणि दिल्लीतल्या पोलिसांनी पुकारलेल्या एल्गारानंतर पहिल्यांदाच पोलीस कष्टकरी दिल्लीतल्या वगळता पहिल्यांदाच हा महाराष्ट्रातला कष्टकरी एकत्र आला. आणि अशा कष्टकऱ्यांसाठी मला तुम्हाला सांगायचं आहे की हे कष्टकरी जे सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी जे सांगून गेले इथून की स्थगिती दिली, आम्ही सांगत आहोत त्याचं उत्तर महाराष्ट्रातील 92,000 कष्टकऱ्यांच्या वतीनं विलीनीकरणाच्या लढ्याबाबत फक्त आणि फक्त सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी स्वतःसाठी स्थगिती स्वतः देऊन टाकली. कष्टकरी डंके की चोट पर. छत्रपतींचा विचार म्हणजे